मित्रांनो, एक प्रोमो आलेला आहे ज्यामध्ये निक्की आणि वर्षाताई भांडण करताना पाहायला मिळतात. मित्रांनो, बिग बॉस यांनी इरिना, सूरज आणि डिप्पी यांना घरासाठी लागणाऱ्या सामानांसाठी शॉपिंग करायला लावली होती. त्यामध्ये त्यांना बेडही विकत घ्यायचा होता. बीबी करन्सी कमी पडल्याने त्यांना बेड घेता आला नाही. तर प्रोमोमध्ये आपण पाहतोय की बिग बॉस बोलत आहेत, आपल्याला बेडचा वापर करण्याची परवानगी नाही. वर्षाताई बोलतात, चुकून झालं. तर निक्की बोलते, पण आम्हाला भोगावं लागतंय, तुमच्यामुळे आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय. तर वर्षाताई बोलतात, माझ्या एकटीमुळे नाही. तर निक्की बोलते, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती, तेव्हा झोपले होते का तुम्ही? तर वर्षाताई बोलतात, ओरडू नको. तर निक्की बोलते, तुम्ही शांत बसा. मित्रांनो, बीबी करन्सी कमी पडण्यासाठी या दोघीही जबाबदार आहेत, कारण या दोघींनी घराचा विचार न करता स्वतःचा विचार केला आणि वर्षाताईंनी पॉवर कार्ड चूज केलं तर निक्कीने कॉफी. पण आता या दोघी आपल्याला प्रोमोमध्ये भांडताना दिसत आहेत. आता हे भांडण कोणत्या टोकापर्यंत जाईल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तुमचं काय मत आहे याविषयी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.